नमस्कार, मी अक्षय पाटील, आई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. हाथरस मध्ये घडलेल्या घटनेचा ग्राउंड रिपोर्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये कथित सामूहिक बलात्काराच्या घटनास्थळापासून काही अंतरावर बाजरीची शेती आहे. गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 100 मीटर लांब बाजरीच्या शेतात कथित सामूहिक बलात्कार झाला होता. स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे की घटना एवढी मोठी नाही की जेवढी मोठी बनवली गेली. तसं पाहता त्यांच्याकडे याबद्दलचे ठोस पुरावे नाहीत. स्थानिक पत्रकारांच्या अनौपचारिक बैठकीतून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना हाथरस CSP विक्रांत वीर यांनी केलेल्या विधानात सांगितलं की मेडिकल रिपोर्ट तयार करणाऱ्या डॉक्टरांनी बलात्काराची पुष्टी नाही केली. जो अभी मेडिकल रिपोर्ट आई है उसमें जो मेडिकल डॉक्टर हैं उन्होंने चोटों की भी का विवरण दिया है, और लेकिन उन्होंने जो सेक्सुअल असॉल्ट को कंफर्म नहीं किया है. पेंडिंग की उनको फॉरेंसिक की रिपोर्ट मिलने के बाद ही उस पर कुछ वो राय देंगे. अरे बाबूजी, तुमने भी कुछ नहीं किया. कथित सामूहिक बलात्कार झालेल्या पीड़ित महिलेच्या कुटुंबियांना मेडिकल रिपोर्ट दिला नाही. जेव्हा पीडित महिलेला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे मेडिकल रिपोर्ट नव्हती. जेव्हा याबद्दल हाथरस CSP विक्रांत वीर यांच्या सोबत बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की माहिती गुप्त आहे, हा एक तपासाचा भाग आहे. SP वारंवार या गोष्टीवर जोर देत आहेत की पीडित महिलेवर त्या प्रकारचा अत्याचार झालेला नाही ज्या पद्धतीने मीडियामध्ये दावा केला जातोय. त्यांचं म्हणणं आहे की पीडित महिलेची जीभ कापली नव्हती, पाठीचा कणा पण नव्हता तुटला. घशावर दबाव वाढल्याने महिलेच्या घशाचा हाड तुटला होता, त्यामुळे नर्वस सिस्टीम प्रभावी झाली होती. घटना झाल्यावर काही वेळांनी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत बलात्कार झाला आहे असं बोलली नव्हती. यामध्ये तिने मुख्य आरोपीचं नाव घेतलं आहे आणि मला मारण्याचा प्रयत्न केला असं पीडित महिलेचं म्हणणं होतं. तरीही रुग्णालयात रेकॉर्ड करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित महिलेकडून सामूहिक बलात्कार झाल्याचं बोलण्यात आलं. पीडित महिलेने तिच्या पहिल्या जबाबात एका आरोपीचं नाव घेतलं होतं. या प्रश्नावर पीडितेची आई बोलते की जेव्हा बाजरीच्या शेतामधून माझ्या मुलीला घेऊन गेलो तेव्हा ती पूर्णपणे बेशुद्ध नव्हती. तेव्हा तिने एका आरोपीचं नाव घेतलं पण ती एका तासाने बेशुद्ध झाली. मग 4 दिवसांनी शुद्धीत आल्यावर सांगितलं की 4 जण होते. सफदरजंग रुग्णालयाच्या ऍडॉप्सी रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण घशाजवळील हाडाला झालेली इजा व त्यानंतर झालेल्या त्रासामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला झालेल्या या कथित सामूहिक बलात्काराची FIR 3 वेळा बदलण्यात आली. पहिल्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला, याबद्दल खटला दाखल करण्यात आला. नंतर सामूहिक बलात्काराची धारा जोडली गेली. दिल्लीच्या रुग्णालयात 29 सप्टेंबरला पीडित महिलेच्या मृत्यूनंतर हत्या करण्याची धारा जोडली गेली. पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक 5 दिवसांनी केली. पोलिसांकडून तपास करण्यात हलगर्जीपणा झाला का या प्रश्नावर पोलीस अधिकारी म्हणतात की 14 सप्टेंबर सकाळी जवळपास 9:30 वाजता पीडित महिला, तिचा भाऊ, तिची आई पोलीस स्टेशनमध्ये आले होते. पीडित महिलेच्या भावाने सांगितलं की त्या आरोपीने हत्या करण्याच्या उद्दिष्टाने माझ्या बहिणीचा घसा दाबण्याचा प्रयत्न केला. 9:30 वाजता मिळालेल्या सूचनेनुसार 10:30 वाजता आम्ही FIR दाखल केली. SP विक्रांत वीर यांचं म्हणणं आहे की पीडित महिलेला लगेच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथून तिला अलीगड मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते. उपचारही लगेच करण्यात आले होते. घडलेल्या घटनेच्या आधारावर पहिली FIR 307 ST NT Act कलम अंतर्गत दाखल करण्यात आली होती. नंतर पीडित महिला बोलण्यायोग्य झाली तेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी तिचा जबाब घेतला. त्यामध्ये पीडित महिलेने अजून एका आरोपीचं नाव घेतलं की तिच्यासोबत जबरदस्ती करण्यात आली. ह्या रिपोर्टची ऑडिओ व व्हिडिओ आमच्याजवळ आहे. त्यानंतर पीडित महिलेने 22 तारखेला तिच्यासोबत जबरदस्ती झाली व 4 जण असल्याचे बोलण्यात आलं. तिला विचारण्यात आलं की या अगोदर तू 2 व्यक्तींचं नाव का सांगितलंस आणि छेडछाड झाल्याचं का सांगितलंस. ती बोलली की अगोदर मी शुद्धीत नव्हते. पीडित महिलेच्या या जबाबानंतर पोलिसांनी 370D म्हणजे सामूहिक बलात्काराची धारा जोडली
व आरोपीच्या अटकेसाठी टीम एकत्र केली. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री पीडित महिलेचा अंतिम संस्कार केला. कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांना घरात बंद करून अंतिम संस्कार करण्यात आला. अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात जबरदस्तीने करण्यात आलेल्या अंतिम संस्कारामुळे कुटुंबियांचा व दलित समाजाचा राग अजून वाढला. काही लोक याला पीडितेचा दुसरा बलात्कार म्हणतात. आक्रोशित लोकांनी सांगितले की पोलिसांनी अशा पद्धतीने अंतिम संस्कार केल्याने पुन्हा पोस्टमार्टम करण्याच्या संभावतेला मारून टाकले आहे. असा प्रश्न निर्माण होतो की असा कुठला प्रकार घडला नाही, मग मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का नाही दिला? हिंदू धर्मात रात्री मृतदेहाला अग्नी दिली जात नाही, मग असं का केलं? असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत. प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल. पोलिसांनी गावात जाण्या येण्याच्या जागेवर बॅरिकेडिंग केली आहे. जनतेचा आक्रोश पाहून सरकारने घटनेच्या चौकशीसाठी 3 सदस्यांची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची निवड करण्यात आली आहे. एसआयटीने चौकशीला सुरुवात केली आहे. येत्या 1 ते 2 दिवसात रिपोर्ट येणार होते, पण सरकारकडून एसआयटीने 10 दिवसांची वेळ मागून घेतली आहे. एसआयटीच्या पूर्ण चौकशीनंतर घटनेचं पूर्ण सत्य माहीत होण्याची आशा आहे. अशा घटना समाजात होऊ नये यासाठी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. सर्वांनी एक मताने पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी लढलं पाहिजे. आई न्यूज परिवाराकडून पीडित महिलेच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.